अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने जामनेर नगर परिषदेच्या विद्यमाने शहरामध्ये सध्या विविध विकास कामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत, त्यामुळे जामनेर शहराचं रूप आता पालटू लागलं आहे। आज शहरातील विविध भागातील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण नामदार गिरीश महाजन आणि नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यामध्ये आज मराठा समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन, ITI कॉलनी भागातील बगीचा कामाचे भूमिपूजन, मधुबन कॉलनीतील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, बगीचा भूमिपूजन यासह सम्राट अशोक नगरातील बुद्ध विहाराच्या कंपाऊंड सह सुशोभीकरण, गणेशवाडी परिसरातील शनी मंदिराच्या खुल्या जागेच्या सुशोभीकरणासह विकास कामाचे भूमिपूजन, तसेच माळी समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन, नवीन व्यायामशाळेचे भूमिपूजन, तसेच जामनेरपुरा भागातील व्यायामशाळा खुल्या जागेचा विकास, बगीचा आदी कामांचे भूमिपूजन आणि साने गुरुजी कॉलनीतील बगीचा कामाचे भूमिपूजन अशा विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे। पाहूया जामनेर शहरातील आजच्या या भूमिपूजन कार्यक्रमाचा हा स्पेशल रिपोर्ट। माननीय डॉक्टर इंद्रलाल पाटील, माननीय डॉक्टर अजित पाटील, उमेश भाऊ पाटील, आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज आपण गेल्या अनेक दिवसापासूनची आपली जी मागणी होती की आपल्या जामनेर शहरामध्ये आपलं एक मंगल कार्यालय असलं पाहिजे, आणि खरं आहे गावामध्ये एक दोन, एक आपलं गुजर मंगल कार्यालय आणि दुसरं राजीव गोरांचं मंगल कार्यालय। आता राजीव होतं कसं आहे, ते मका असलं की मका नसला तर लगान असं ते बाबुराव बरोबर आहे ना, बाबुराव बोलीचं घेतलं होती बरोबर, तुमच्या वडील आमचा असं काय म्हणतं, पण ते खरं आहे त्यांचं ते उद्देश त्याच्या मागचा मक्याचा होता, पण तो तिथे सोय नसल्यामुळे सगळे लोक तिथे लग्नाला लागले, त्यांनी तर सोयी केलेल्या आहेत। दोनच मंगल कार्यालय गावामध्ये आहे, त्यांचं मग भाडं असं आहे की मग सामान्य माणसाला ते परवडत नाही, हे तेवढंच खरं आहे दोन्ही मंगल कार्यालयामध्ये। आणि मग लग्न लावायच्या वेळेला आपण कुठेतरी रस्त्यावर, कुठेतरी गल्लीमध्ये, गटरीच्या बाजूला, पिडेच्या बाजूला, आणि मग धूळ उडते, माती उडते, डुकरं फिरत आहेत, असं चित्र गेले अनेक वर्षापासून मी बघतो आहे। आणि मग आपल्या गावामध्ये सुद्धा सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याला पुरवडेल अशा पद्धतीचं मंगल कार्यालय असलं पाहिजे, लग्नाची सोय असली पाहिजे। मग धार्मिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे, कुठे क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम असतील, पण तो सगळ्या अशा कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध व्हावी, सभागृह असावं अशी अनेक दिवसापासूनची कल्पना होती। खरं म्हणजे कल्पना होती, मनातही होतं, परंतु योग घडून येत नव्हता। आता यावेळेला अतिशय चांगला योग आलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून मी मंत्री आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, केंद्रातही आपलं आहे, आणि आपणही बघताय, बघता बघता आपण गावाचं सगळं चित्रच बदलून टाकलेलं आहे। जवळपास 300 कोटीच्या वर निधी आपण जामनेर शहरासाठी आणला, आणि मला वाटतं राज्यामध्ये कुठल्याही तालुक्याला एवढ्या छोट्या गावाला एवढा मोठा निधी कुठल्याही गावाला राज्यामध्ये आजपर्यंत आलेला नाही आहे, आताही आलेला नाही आहे। तेवढा निधी आपण आग्राने मोदी मुख्यमंत्री मोदयाकडून या ठिकाणी घेतला। आपण बघताय BOT च्या माध्यमातून आपण सगळे कॉम्प्लेक्स केले, नगरपालिकेची इमारत जरा तुटते, तिथे 300-350 दुकानं त्या ठिकाणी उभे राहत आहेत, खाली भाजी मार्केट, फळ मार्केट उभं राहत आहे, ते 50 फूट मागे जाणार आहे। आता आपण परवाच 2 दिवसामध्ये शेख साहेबांना मी घेऊन गेलो, 14-14.5 कोटी रुपया पडता, पोलिसांचे सगळे निवासस्थान नवीन करतोय, पोलीस स्टेशन नवीन करतोय, तहसील कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली, ते सगळे पाडून झालेले आहेत, ते आपण नवीन करतोय,
15 दिवसापूर्वी आपण बस स्टँडसाठी 20 कोटी रुपये घेतले, त्याचं टेंडर निघालेलं आहे. 8 दिवसामध्ये त्या कामाचा आपल्याला शुभारंभ करायचा आहे, ते काम सुरू होणार आहे. आता बस स्टँड नाही तर बस पोर्ट करतोय आपण, विमानतळासारखं बस पोर्ट करतोय. अतिशय सुंदर असं कुठे नसेल राज्यामध्ये असं चांगलं बस स्टँड बस पोर्ट आपण जामनेर शहरामध्ये या ठिकाणी करतोय. अनेक कामं सांगता येतील, पिण्याच्या पाण्यापासून आता आपण 4 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी देतोय, आता आपण दररोज पाणी देऊ. आपण पाईपलाईन घेतली 12 कोटी रुपयाची, सोलर आहे त्या ठिकाणी घेतलं, लाईन नसली तरी पण सोलरचे पाणी चालू राहील, या टाकीमध्ये येईल. इथून फिल्टर पाणी म्हणजे आपण जे बिस्लरी पाणी पितो बाटलीचं, त्याच्यात 4 पट शुद्ध पाणी आता प्रत्येकाच्या घरी आपण देतोय. पाईपलाईन आपण सगळी 40 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन टाकली, आता मोटर लावा, वरती पाणी पाठवा, लाईन नाही आहे असं काही, डायरेक्ट बिना मोटरने सुद्धा वरच्या मजल्यावर पाणी येईल अशी व्यवस्था आपण आता गावामध्ये या महिनाभरात 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी करतो आहोत. आपलं जे ड्रेनेजचं पाणी गटारीचं ते आलं की रस्ते राहायचं, मच्छर घाण रस्त्यावर फिरत आहे ते न करता आता डायरेक्ट आपल्या बाथरूमचं पाणी खाली अंडरग्राऊंड जाईल. आपण ते काम सुरू केलेलं आहे, ते जाऊन आंबिलोर रस्त्यावर आपण तिथे शेत घेतलं तिथे जाईल, त्याच्यावर ट्रीटमेंट होईल, ते पाणी शुद्ध होईल आणि मग ते शेतकऱ्यांना दिलं जाईल किंवा मग नदीमध्ये सोडलं जाईल. म्हणजे जे सगळी घाण होती गावातली ती सुद्धा आपण कमी त्या ठिकाणी, त्यासाठी 80 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत. आता प्रत्येकाला घर, माननीय प्रधानमंत्री सांगितलं की ज्याला घर नसेल त्याला प्रत्येकाला घर, या योजनेत आपण सगळ्याची नोंदणी केली आहे. 2-4 महिन्यामध्ये त्या सगळ्या घरांच्या कामाला आपण त्याने सुरुवात करतो आहोत. 1000 संख्येमध्ये आपण नवीन घरकुलं, 3.5 लाख रुपये एका घराची किंमत, आधी 1 लाख होती आता 3.5 लाख रुपये एका घराची किंमत अशी घरं आपण सगळ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. अशा अनेक योजना जिथे आता सगळं खोदलं गेलेलं आहे तिथे सगळं लगेच दामरीकडचं कामाला सुरुवात होणार आहे. चौपदी रस्ता पण घेतलेला आहे दामनेर शहरामध्ये, आपण रस्ता बघतायत, लाईट व्यवस्था बघतायत, भुसारकोण आपण येणार रस्ता पण डायव्हर्ट केला तो डायरेक्ट बोटवड पुलावर निघेल, महिनाभरामध्ये त्याचं कामाला सुरुवात होणार आहे. MIDC घेतली 2200 एकर जागेमध्ये आपण MIDC घेतली, 2-4-5 दिवसामध्ये त्याच्याही कामाला सुरुवात होईल. तुम्हाला दिसेल सगळ्या मशीनच मशीनच्या तिकीटवर दिसेल, सगळं सपाटीकरण होता दिसेल. रेमंड डिक्जमसारख्या मोठमोठ्या कापडाच्या कंपन्या आहेत, त्या 100-100 एकर 50-50 एकर जागा या ठिकाणी मागतायत, त्याचं रोजगार मोठा 10-15 हजार तरुणांच्या हाताला काम मिळेल एवढी मोठी MIDC आपण या ठिकाणी जळगावला पण नाही एवढी मोठी MIDC आता आपण जामनेरला या ठिकाणी उभी करतो. एक रोजगार निर्माण करण्याचं काम करतो. कापसाला भाव मिळाला पाहिजे, कापसाला त्या ठिकाणी लगेच खरेदी करता आली पाहिजे, सगळे मोठमोठे उद्योगपती त्या ठिकाणी कापून घेतील, त्यातूनच कापड तयार होईल अशा पद्धतीने व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. मी तर 3 वर्षावर सरकार आलं, मी मंत्री झालो, गेल्या 25 वर्षापासून मला तुम्ही जे आशीर्वाद दिले, जे सहकार्य केलं आणि मला वाटतं आज त्यातून कुठेतरी त्याची उतराई करण्याची वेळ आलेली. इतके वर्ष सरकार नव्हतं तर 5 कोटी रुपयेसुद्धा आपल्या गावाला आलेले नव्हते, 5 कोटीसुद्धा नव्हते. आपण अध्यक्ष होतो, नगराध्यक्ष होतो, आपणही सरपंच होतो, परंतु त्यावेळेला 5 कोटीसुद्धा दिले होते आणि त्याचा सगळा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. आणि म्हणून मी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे ते माझ्यासोबत यायचे भाटायचे, पण मी मागे सांगितलं की अजितदादा म्हणे तुला एक उपाय देणार नाही म्हणत, इतका बोंबा मारतो म्हणे हाऊसमध्ये, त्यांचा माझ्यावर फार राग होता आणि म्हणून त्यांनी 1 कोटी रुपयेसुद्धा आपल्याला दिली होती वस्तुस्थिती होती. आणि म्हणून तो सगळा बॅकलॉग आपण आता भरून काढतोय आणि म्हणून सामान्य माणसाने कामात आलं पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे आणि म्हणून आपण या जामनेर शहरामध्ये जवळपास 10 मंगल कार्यालय बांधतो आहे. 10 मंगल कार्यालय त्यात सगळ्यात मोठं मंगल कार्यालय आपलं आहे आणि माळी समाजाचं आहे, 2 समाज मोठेच गावामध्ये आणि म्हणून 125 कोटी रुपये आपण दोन्ही कार्यालयांना यासाठी देतो आहे. आता 25,000 स्क्वेअर फूट सगळ्यात मोठी जागा आपलीच आहे, 25,000 स्क्वेअर फूटचा 1.25 एकर जागा आपली या ठिकाणी आहे. परंतु मला त्याची कल्पना आहे की तो समाज मोठा आहे, तालुक्याभर मोठा समाज आहे, मोठ्या संख्येमध्ये आपण कुठल्या कार्यालय या ठिकाणी येणार आहात आणि म्हणून 25,000 स्क्वेअर फूट जागा आपल्याला पुरणार नाही याची आपल्याला कल्पना या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी म्हटलं थोडंसं आजूबाजूला प्लॉट असतील योग्य भावात मिळतील तर ते आपण बघा, आपण काही पैसे उभे करा, मी काही मदत करतो. ते जर प्लॉट अजून आपण घेतले तर आपल्याला एक भव्य दिव्य इमारत आपल्याला या ठिकाणी उभी करता येईल, मोठी इमारत आपल्याला या ठिकाणी उभी करता येईल. आता या ठिकाणी प्लॅन करताना सांगितलं की 2 डोम घेतले, एक जेवणाचा वेगळा घेतला आणि एक सभागृहाचा वेगळा घेतला. आता जे काही जेवण साहेब आहेत आमचे अधिकारी आहेत ते बसून त्या ठिकाणी प्लॅन करतील. 2 खोले या ठिकाणी आहेत, आपल्याला माहिती आहे एकदा लग्न झालं की 5-6 खोले पाहिजेत, मग उतरायची सोय रात्री थांबायची सोय असली तर फार बरं होईल आणि म्हणून आपल्याला त्या संदर्भात जागेची आपल्याला कमी वाटणार आहे आणि ती जागा आपल्याला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये उभी करावी लागेल, घ्यावी लागणार आहे. मी आधीपासून सांगत होतो की आपण मंगल कार्याला घेतला 2-4 प्लॉट समाजातला, मी आधीच बोललो की 2-4 प्लॉट आपण आजूबाजूला बघा की ज्यामुळे आपल्याला तिथे सगळं बांधकामही त्या ठिकाणी करता येईल आणि यात आपल्याला मोठा डोम घेता येईल, कारण उपस्पेस आहे तिथे असं बांधकाम आपल्याला करता येत नाही, ते आपल्याला करता येईल. परंतु त्यावेळेला ते झालं नाही, परंतु आज योग्य वेळ आलेली, सरकार आपलं आहे, निधी आपल्याला वाटेल तेवढा मिळतोय. तुम्ही अजून सांगितलं 5-50 लाख इकडे काहीतरी उभं करायचं आपल्याला ते सुद्धा करता येईल, अजून आपल्याला काही करता येईल. परंतु कार्यालय एकदा असं करा की जिल्ह्यातल्या लोकांना म्हटलं पाहिजे की खरंच कार्यालय यांनीच बांधलेलं आहे म्हणून, अशा पद्धतीचं कार्यालय आपल्याला या ठिकाणी आपल्या समाजाचं या ठिकाणी करायचं आहे. तर ते टेंडर झालेलं आहे, ठेकेदार ठरलेले आहेत, ठेकेदार कोण आहेत, राजू पाटील ठेकेदार आहेत, चांगलं काम करा.
कुठे राजू पाटील ते जरा चांगलं करा बरा. राजू पाटील सगळेच कामं चांगले करतात, परंतु हे काम ना नफा रे तोटा, म्हणजे जो नफा वाचेल त्यातून आपण दुसरं काहीतरी त्यातून करून घेऊ अजून आपण असं काहीतरी आपल्याला करता येईल असं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि मी निश्चित आपल्याला आश्वासित करेल, मला खूप जायची घाई आहे. मला पुन्हा मुख्य मी आज सकाळीच मुंबईहून आलो, म्हणजे काल नाशिकला मीटिंग आटवली 7 वाजता, तिथून पुन्हा एक स्पेशल विमानाने मुंबईला गेलो. रात्री 11 वाजेपर्यंत सीएम साहेबांनी बैठक घेतली, रात्री निघालो, इथे सकाळी परत आलो. आता परत 10-12 कार्यक्रम आठवून पुन्हा 3 वाजता जळगाव विमान होतं, पण आता निरूपाला किती कॅन्सल झालं ते सांगते, असं झालेलं आहे की आम्ही कॅन्सल होतो किंवा आम्ही जातो. त्यामुळे औरंगाबादला 5 वाजता विमान आहे, मला 2 वाजता इथून निघावं लागेल. आता 12 वाजलेले आहेत, अजून 10 ठिकाणी कार्यक्रम आहेत, असे छोटे मोठे व्यायामशाळेचे उद्घाटन आहेत, ओपन स्पेसमध्ये आपण गार्डन करतोय. जामनेर शहरातले सगळे ओपन स्पेस जे आहेत ते आपण सगळ्या ठिकाणी गार्डन करतोय, सगळ्या ठिकाणी ब्लॉग बसवतोय, सगळ्यांना आपण वॉलकंपाऊंड करतोय. म्हणजे जामनेर शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर असलं पाहिजे. कोणी म्हटलं पाहिजे की शहर कुठल्या राज्यामध्ये चांगलं, तर फक्त सगळ्यांनी म्हटलं जामनेर पाहिलं चला, अशी व्यवस्था आपण या ठिकाणी जामनेर शहरामध्ये करतोय. त्याच्या सौंदर्यामध्ये भर आपण सोनबर्डीवर त्या ठिकाणी टाकलेली आहे. एक शिवमंदिर जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च करून आपण अतिशय सुंदर असं शिवमंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. गेल्या आठवड्यात आपण सगळेजण त्या ठिकाणी कार्यक्रमाला भव्य दिव्य असा आपण कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आता तिथे सुंदरीकरण म्हणजे सौंदर्यीकरणाचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. तिथे लॉन, तिथे गार्डन, तिथे कारंजे, बाजूला स्विमिंग पूल तयार झाला आहे 5-6 दिवसामध्ये, त्याचं उद्घाटन आहे. तर तिथे पाणी भरायला सुरुवात झाली, टाईल बसून झालेले आहेत. 5.5 कोटी खर्च करून आपण 5.5 कोटी रुपये खर्च करून आपण तिथे स्विमिंग पूल बांधला, त्याच्या बाजूला मुलांना स्पोर्ट्ससाठी आपण 5 कोटीचा हॉल बांधलेला, तो तयार झालेला आहे. त्याचं उद्घाटन आपल्याला 8 दिवसामध्ये सांगितलं. मी मुख्यमंत्री समोर येतात का ते त्या ठिकाणी बघतोय. या सोनबर्डीला पूर्ण आपण ट्रॅक करतो फिरायला, लोकांना फिरायला झालं, इकडे गेलं की ऍक्सिडेंट होतात, अनेक वेळेला कोणाचे जीव गेले, कोणाचे हातपाय गेलेत, त्यामुळे सोनबर्डीला तिथे चक्कर मारता येईल चांगला असे आपण चांगली व्यवस्था लाईट लावून झाडं लावून त्या ठिकाणी करतोय. अशा अनेक गोष्टी आहेत. तिथे 800 लोक बसतील असं एक मोठं नाट्यगृह आपण त्या ठिकाणी करतोय, बंद नाट्यगृह करतोय, एअर कंडिशन त्याचे सुद्धा टेंडर त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, मी सांगत बसलो तर अजून अर्धा तास लागेल आणि वेळ कमी आहे. आणि म्हणून जामनेर शहरामध्ये कुठली तरी गोष्ट राहिली असं म्हणायला कोणाला वाव नको, इतके कामं आपण या ठिकाणी करतो. गार्डनचा माझा एक प्रकल्प आहे की 3-4-5 एकर जागेमध्ये सुंदरसं गार्डन, जिल्हाभरात कोणी जागावरही नसेल इतकं सुंदर गार्डन मुलांना खेळायला प्ले सेंटर वगैरे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून अनेक कल्पना आपल्या डोक्यामध्ये आहेत, त्यातल्या जवळपास 80-90% पूर्ण झालेले आहेत, कामाला सुरुवात झालेली आहे, आता कामाला सुरुवात होत आहे. आपलं काम हे आज सुरू करा, आज सुरू करा कसे 2-4 दिवस आपण प्लॅन तयार करा, आजूबाजूला काही प्लॉट मिळतात का ते बघा, आणि मग त्यातून आपण काय चांगलं करता येईल. 1-15 दिवस उशीर झाला काम सुरू करायचं चालेल, पण आजपासून त्याला वर्कआउट सुरू करा. तुमच्या आजूबाजूचे प्लॉटही बघा, आजूबाजूचं कामही त्या ठिकाणी बघा कसं करता येईल. बाजूला मध्ये खरं उपस्थित बघा, कारण पार्किंगची मोठी अडचण होणार आहे. पार्किंग शिवाय आपल्याला एवढं मोठं कार्यालय आपण करू, 5,000 लोक येतील बसतील, 7,000 बसतील, परंतु मग पार्किंगचं काय करणार, प्रत्येक इथे येणारा माणूस गाडी घेऊन येणार आहे, आगे पायपाय कोणी येणारा नाही आहे. प्रत्येकाचा फटफड्या मोटरसायकल एवढं झालेलं आहे, माणसापरत घरापरत आणि माणशी मोटरसायकल झालेल्या आहेत, त्यामुळे गाड्या मोठ्या होणार, 4-व्हीलर गाड्या लागणार आहेत, तर त्याची पार्किंगची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. मी अजून तुम्हाला सांगेल की अजून आजूबाजूला एखादा उपस्थित असा बघा एवढाच मोठा की त्याच्यामध्ये आपल्याला पार्किंग करता येईल. अन्यथा नुसते मग रस्त्यावर गाड्या लागलेल्या आहेत, ट्रॅफिक जाम झालेला आहे, लोक बोंबलत आहेत, पोलीस शिव्या घालत आहेत. तर मला वाटतं तसं न होता आपल्याला जवळपास कुठे एखादा थोडा लांब असेल 200-300 फुटावर, परंतु पार्किंगसाठी जागा करून आपण तिथेही चांगलं काँक्रिटीकरण किंवा चांगलं वर्गीकरण त्या ठिकाणी करून घेऊ, त्यालाही कंपाऊंड करून घेऊ, परंतु पार्किंग शिवाय आपल्याला हे कार्यालय या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही. त्याची व्यवस्था आपण लगेच तात्काळ हातातच त्या ठिकाणी करू, तोही प्लॉट आपण आपल्या नावावरच पार्किंग म्हणून त्या ठिकाणी करून घेऊया. एक सुंदर अशी इमारत लवकरात लवकर आपण या ठिकाणी उभी करू. माझी संकल्पना होती की आपण 4-5 महिन्यामध्ये, कारण हा डोम आहे, एकदा पिलर उभं राहिला की लगेच तो टाकला जातो, तो 2 दिवसामध्ये टाकला जातो, त्याला वेळ लागत नाही. रूम या ठिकाणी आहेत, परंतु वाढीव जर आपल्याला काही करायचं असेल तर 1-8 दिवस अजून घ्या. आपल्याला कसं प्लॅन करता येईल, कसं वाढवता येईल, पैसे लागू द्या काय लागले तर अजून आपण पैसे आणू, पैशाची चिंता नाही. सरकार आपलं आहे, काही करून आपण पैसे पुढच्या 17 महिन्यात आता मार्चचं अधिवेशन येते झालं की आपण पुन्हा त्या ठिकाणी 5-50 लाख रुपये आपल्याला आणता येतील, पण तू प्लॉट आपल्याला विकत घेताना सरकारी पैसे लागणार नाही, चालणार नाही, ते आपल्यालाच करावे लागतील. त्यामुळे आपण एकही जमा करा, अजून आपण वेगळ्या पैसे देतो, मी तुम्हाला काही जमा करून पैसे देतो, आणि त्यातून 2-3 प्लॉट जर आपण या ठिकाणी घेतले तर एक भव्य दिव्य असं जामनेर शहरामध्ये सर्वात मोठं मंगल कार्यालय हे आपलं आपण या ठिकाणी लवकर उभं करूया. खूप जाण्याची घाई आहे, अजून 10 कार्यक्रम पुढे आहेत. माझी समाजाचे मंगल कार्यालय आहेत, 1 कोटी रुपये आपण त्यांनाही दिलेले आहेत, पाचरा रोडला ते त्या ठिकाणी बांधतायत, त्याचे भूमिपूजन आज त्या ठिकाणी आपण करायला जातोय. त्या कार्यक्रमाची आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज महाशिवरात्री आहे,
सर्वांनी जाऊन वरती भगवान शंकराचं दर्शन घ्यावं, या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे. मग आम्हाला काय सांगितलं तेवढा वेळ आम्ही फोन उपाशी सगळ्यांना अभिषेक करतोय तो असं वाटतोय. राजू पाटलांनी केली का शेजारांनी केली? अच्छा, म्हणजे मला आम्ही एवढं काम दिलं तेव्हा आमचं काही नाही. आपल्या कॉलनीतील आयडिया कॉलनीतील जैवी हनुमान मित्र मंडळ येथे उपस्थित सर्व मान्यवर हो आयडिया कॉलनीतील सर्व ग्रामस्थ यांचं मी येथे स्वागत करतो. त्याच्यासाठी पण पैसे आणलेले, त्याची तरतूद केली, त्याचं टेंडर झालेलं आहे, अनेक गोष्टी सांगता येतील. आता आपण बघतात रस्त्याचं काम कसं झालेलं आहे, मार्केट कसं झालं आहे, नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स कसे झाले आहेत, 300-400 दुकानं आपण नवीन केलेत. आता आपली नगरपालिकेची इमारत तोडून तिथे 300 गाळ्याला सुरुवात केली आपण कालच, आपण तिथे नवीन गाळ्या होत आहेत. सगळी इमारत आपण नगरपालिकेची नवीन करतो आहे. एसटी स्टँडसाठी तर 20 कोटी रुपये आहेत, त्याचं टेंडर झालं. आता बस स्टँडात आपण एअरपोर्टसारखं करतो, विमान उतरतं सगळं एअरपोर्ट राहतं, तसं आपण सुंदर असं महाराष्ट्रामध्ये कुठेही नसेल असं चांगलं बस स्टँडच्या ठिकाणी करतो आहे. पोलीस लाईन आता आपण सगळी नवीन मानतोय, 14 कोटी रुपये परवाच आपण त्यासाठी आणले, त्याचं टेंडर त्या ठिकाणी निघतंय महिनाभरामध्ये, त्या कामाला सुरुवात होईल 15 दिवसामध्ये. तहसील कचेरी नवीन होते, अनेक गोष्टी आहेत, लाईटांची व्यवस्था, आता अंडरग्राऊंड सगळी लाईन जाणार आहे. आता शहरामध्ये मी सांगितलं की सगळी लाईन ही वरतून जाते घराहून इकडून तिकडून ती खालून गेली पाहिजे जमिनीच्या, ते त्यासाठी आपण प्रयत्न करतोय, ते आपण करणार आहोत. असे अनेक गोष्टी आहेत, सांगितलं तर तासभर लागतील, एवढी कामं आपण आता गावामध्ये सुरू केलेली आहेत. जवळपास 300 कोटीच्यावर निधी आपण या ठिकाणी आणला. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावाला एवढा निधी मिळाला असेल तेवढा निधी आपण जामनेर शहरासाठी या ठिकाणी आणलेला आहे. आणि मी परवा सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल त्यावेळेला वाडकरांच्या कार्यक्रमामध्ये, की जामनेर शहर महाराष्ट्राचं सगळ्यात सुंदर शहर आपल्याला करायचं आहे. सगळ्यात सुंदर शहर कोणी महाराष्ट्रात कुठे म्हणलं किंवा सगळ्यात चांगलं शहर कुठलं, तर त्यांनी म्हटलं पाहिजे जामनेर शहर चांगलं म्हणून सगळ्यामध्ये. अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहोत, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी आहेच. अजूनही काही गोष्टी आहेत त्या अजून आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. एक मोठा बगीचा 4-5 एकरमध्ये मला पार्क करायचा आहे, की जो जिल्ह्यामध्ये कुठे नसेल, दोघी तिघी जिल्ह्यात नसेल, एवढा मोठा एक चांगलं गार्डन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. पैशाची चिंता नाही, सरकार आपल्या असल्यामुळे आपल्याला लागतील थोडे पैसे मिळतील. आणि मी सांगितलं गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याला 5-10 कोटी रुपयेसुद्धा मिळाले नव्हते, आपण आता एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये 300 कोटी रुपये आणलेत. मुख्यमंत्री महोदय जे खात्याचे मंत्री, त्यामुळे मला वाटते तुला जे लागेल ते घेऊन टाक, एकदा करून टाक, काय असेल तसं ते गावामध्ये, ते आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यातून आपण प्रयत्न करतो आहोत, आणि जामनेर शहर सगळ्यात सुंदर असं शहर करण्याचा जो आपला मानस आहे, मला वाटतं तो लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होईल. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा मी आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांनी दर्शनाला आपण जाणार असाल, जाऊन आला असाल, आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि पुढच्या कार्यक्रम निघतो, मला 3 वाजता मुंबईला जायचं विमान आहे, खूप घाई आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घेता मी या ठिकाणीच थांबतो. आशुतोष भगवान की जय. शिव कॉलनी मध्ये माननीय आमदार गिरीबा महाजन यांची असते या उपस्थितच्या संपन्न होत आहे. या निमित्ताने या नगरीच्या प्रथम नगराध्यक्ष सुशासन मागणे सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचं. सर्व
मान्यवर पदाधिकारी अधिकारी उपस्थित बंधू मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपल्या भागातली नागरिक या ठिकाणी वाढतो वोट दिलं पाहिजे, थोडं सौंदर्यीकरण या ठिकाणी झालं पाहिजे, कारण सगळ्यात मोठा उपस्थित वाटत आहे 30,000 स्क्वेअर फूट, एवढा मोठा उपस्थित कुठे नाहीये आणि एवढा मोठा उपस्थित आपला या दामोदर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि आपण या ठिकाणी सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे, सर्व पालिकेतल्या लोकांनी एकत्रित येऊन वर्गणी करून सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये आहे. परंतु इथे एक वॉलचा बोर्ड असलं पाहिजे, इथे काहीतरी कुठे बसायला चांगली जागा असली पाहिजे, एक गार्डन असलं पाहिजे, सगळ्यांची आपली बऱ्याच दिवसाची मागणी होती. आणि म्हणून जवळपास आपण ठिकाणी साठी सुद्धा 5,000 रुपये अहोल तर 50,00,000 रुपये आपण त्या कामाला आता या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यातून सर्व एरियामध्ये ब्लॉक बसवले जाणार आहेत, लॉन केलं जाईल, गार्डन केलं जाईल, बाकडे बेंचेस बसवणार आहे, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहोत. म्हणजे त्यांना बगीचा जसा समोर आहे पण तो आता आपण नवीन करणार आहोत, तसा तिथे आपण करणार आहोत, त्याची काळजी सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपली गेल्या अनेक दिवसापासून ती मागणी होती की आम्हाला इथे समोर सभामंडप करून द्या, मला वाटतं सभामंडप आपण करूच, पण त्याबरोबर इथे एखादा डोम घेतला असा मोठा, तर कायमस्वरूपी लग्नाला, सामाजिक कार्याला, धार्मिक कामांसाठी 1,000-1,500 लोक बसू शकतील असा एक मोठा मंगल कार्याचा डोम जर आपण घेतला तर त्याचा अधिक फायदा सगळ्या लोकांना या ठिकाणी होईल. म्हणजे लग्न लावायचं म्हटलं की मग मंडप लावा, ते उडताय, धूळ उडते, माती उडते, ते उन्हाळ्यात पावसाची घाण होते, त्यापेक्षा हे उपस्थित लावून एक मोठा जर हा उपस्थित आहे तर एक डोम असं घेतले की त्यामध्ये 1,500 लोक बसू शकतील, लग्न कार्य होऊ शकेल, त्यापेक्षा जास्त. परंतु आपण आता जवळपास 10 मंगल कार्य गावामध्ये घेतले, आता मराठा समाजी कार्यक्रम जवळपास 1,25,000 रुपये आपण त्यांना दिले, वाणी समाजाचा मंगल कार्य 1,25,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत, तर हे आपण सगळं करून घेऊ 50,00,000. परंतु मला वाटतं अजून 5-50,00,000 रुपये दिले तर या ठिकाणी काय स्वरूपे मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहून जाईल आणि कायमस्वरूपी आपल्याला सगळ्या भागामध्ये एक चांगलं सामाजिक धार्मिक कार्यासाठी किंवा लग्न कार्यासाठी एक चांगली व्यवस्था आपली या ठिकाणी होणार आहे. नाल्याचं काम झालं का नाही उजीकडून? आपण हा सगळा नाला संपवतोय, आता संपवतोय म्हणजे काम चालू त्याचं खूप मोठा दुप्पट तिप्पट चौपट झालेला आहे, त्यामुळे आपण त्याला आता चांगले गटर त्याला मोठा नाला बांधतोय, पूर्ण काम अगदी गावापासून थेट तिथपर्यंत आपण त्याचं काम घेतलेलं आहे, त्यामुळे ती व्यवस्था आपण तिकडे करणार आहे. त्या विहिरीला मला आपण बंद करून टाकू, स्लॅब टाकून देऊ आणि फक्त मोठं टाकण्यापूर्वी आपल्याला वापरामध्ये त्या ठिकाणी घेता येईल, डेकोरेटिव्ह आपण त्या ठिकाणी करू. आपल्या माहिती बाजूला त्याच्या माझं शेत आहे आणि आपण त्या ठिकाणी प्लॉट पाडलेले आहेत. आता याला लागूनच मी पुन्हा 2 एकरचं उपस्थित या ठिकाणी घेतलेला आहे. देशमुखांचा बाजूला प्लॉट आहे, तिथे 3 एकर जागा आपण उपस्थित सोडलेली, जवळपास 5 एकर जागा आपण सगळी उपस्थित सोडली, ती ग्राउंड म्हणून घेतलेली आहे, खेळासाठी घेतलेली आहे, तिथे आपल्याला काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे हा सगळा एक भाग उद्या सगळ्या तिथपर्यंत म्हणजे इथून तर तिथे आपण थोडं मोठं पटांगण या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आल्यावर सगळं स्लॅब काढणार आहोत तिथे की हा सगळा 1 piece शॉर्टपर्यंत आणि तिकडे देशमुखांच्या शेतावर तिकडे 5 दिवस झाला तर तिकडे सुद्धा मोठा उपस्थित मोठं ग्राउंड, म्हणजे इथे कुठे बांधकाम होणार नाहीये, कुठे काही त्रास होणार नाहीये, अशा पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की एकत्र यायचं आपण प्लॅन करू, थोडंसं रेशेड असेल तर थोडंसं मासे बोलला करायचं का, पुढे करायचं, कुठे करायचं, हे काम आपण आर्किटेक्चर आपण या ठिकाणी करूया. परंतु आता 50,000 कामाला आपण याची सुरुवात करून त्या ठिकाणी ब्लॉक खेळणे आणि वॉल कंपाऊंड या प्लॉटला आपण आता सुरू करू. मला वाटतं 2 महिन्यामध्ये एक काम झालं पाहिजे, कारण स्लॅब नाही पण घ्यायचा मोठा तुमची इच्छा असेल तर स्लॅबपर्यंत आपण मागेमध्ये गोळी करून टाकू, म्हणजे स्लॅब करता येईल, स्लॅब करू पण तरी चांगलं मंगल करायला या ठिकाणी व्हावं, लोकांची व्यवस्था व्हावी आपला हेतू उद्देश या ठिकाणचा आहे. पाणी आपल्याकडे 24 तास सुरू असल्यामुळे या ठिकाणी आहे. आता गावातून आपल्याला काही अडचण नाही, पाईपलाईन काम सुरू केलेलं आहे, ती पाईपलाईन झाली आहे 2 महिन्यात, आपल्याला 24 तास पाणी गावामध्ये तुम्हाला 12 म्हणजे दररोज पाणी आपण देऊ शकणार आहोत. अतिशय फिल्टर पाणी, शुद्ध पाणी, या बिस्लरी बॉटलमध्ये 4 पट चांगलं पाणी आपल्या बिस्लरीच्या ठिकाणी आहे, ते आम्ही तुम्हाला तिकडे देणार आहोत. सगळे रस्त्याला पोहोचले, ड्रेनेजचं पाणी त्या खाली जाऊन गर्जन तिकडे जाणार, तिथे शुद्धीकरण होऊन ते पाणी शुद्ध करून पुन्हा नाही सोडलं जाईल, शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. आता गटारी वाहत आहेत, टुकडं पळत आहेत, तुमचं उपस्थित पाणी चाललं आहे, थोडंसं प्लॉटमध्ये पाणी जात आहे, असं कुठेही होणार नाही. आणि म्हणून आता सगळे रोगराई संपूर्ण दिवशी 80 कोटी रुपये खर्च करून आपण सगळं गावातलं पाणी आपण बाहेर काढतोय. 40 कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन गेली, आता पूर्वी 100 वॉल होते, आता 2-4 वॉल लागले, आपण पूर्वी 2.5 टाक्के होता, आता आपण 14 टाक्या केल्या गावामध्ये, मोठा 10 पट कॅपॅसिटी वाढवली आहे. त्यामुळे आता एकाच वेळेला आपण गावामध्ये पाणी सोडू शकतो, आधी एकदा सोडलं की 8 दिवसाची दुसऱ्या भागात नंबर यायचा,
आता तशी परिस्थिती नाहीये. ते सगळे रस्ते आपल्याला डांबरी घेतले फोडलेले आहेत. डांबरी कळाला सुरुवात होणार आहे. पाली मध्ये एकही रस्ता असा राहणे की तो डांबरी नाही म्हणून अनेक गोष्टी आहेत. मंदिर आपण त्या ठिकाणी बांधला एक गावात सर्वात मोठं रस्ता ठिकाणी झालेला आहे. स्विमिंग पूल आपण आता 8 दिवसामध्ये सुरू करतोय. पाणी भरण्याचा सुद्धा त्या काही दिवसून झाले आहेत. बाबला जिम्नॅशियम हॉल आहे. स्विमिंग पूल 5.5 कोटीचा आहे. 5 कोटीचा जिम्नॅशियम हॉल बांधला. तिथे फिरायला सोनगडीला आपण ट्रॅक करतो तयार. आता 2-4 दिवसात त्याच्या कामाला सुरुवात होईल. त्याचा निर्णय झालेला आहे. मोठं नाट्यगृह त्या ठिकाणी बांधतो. 800 लोकांचा बसायची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय. चिल्ड्रन पार्क मुलांना खेळण्यासाठी पार्क आपण त्या ठिकाणी करतोय. सोनगडीच्या पायथ्याशी मोठा अनेक गोष्टी आहेत. बस स्टँडला 20 कोटी रुपये आणले. त्याच्या कामाला आपण सुरुवात करतो. त्याचं निर्णय झालं. पोलीस स्टेशन तोडली. त्याच्या कामाला आपण सुरुवात केली. नगरपालिका जिथे त्याला कालच भुईमुळे झालं. ते सगळे तोडून मागच्या बाजूला 300 रुपये आपण जोपर्यंत काढलो. जो समोर आपण नवीन कॉम्प्लेक्स बांधलं तसं आता आपण तिथे सुद्धा एक कॉम्प्लेक्स बांधतोय. सगळी नवीन इमारत करतोय. त्या गावाचं रूप भाऊ एक वाजून गेला. जय भीम. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावामध्ये अतिशय गंभीर होता. आला पण महिन्याभर पाणी येत नव्हतं. आपण आता सगळ्या गावावर टाक्या केल्या. 2 टाक्या होत्या. आपण आता 15 टाक्या केलेल्या आहेत. तुमच्या भागामध्ये आपण इथे टाकी घेतली. पाण्याची मोठं फिल्टर आणि जसंही जसं गढूळ पाणी येतं धरणातलं तसं घाट पाणी आपल्याला प्यायला मिळतं. आता आपण आपली बिस्तरी बोर्ड असेल याच्या चांगलं 4 पट शुद्ध पाणी आपल्या या बिस्तरीमध्ये सुरबडीत तयार होतं. ते सगळ्या गावाला जातं. पाईपलाईन जुन्या होत्या. आता आपण सगळ्या पाईपलाईन 40 कोटी रुपये खर्च करून नवीन टाकल्या. आता घरातून बाहेर पडणारे जे पाणी आहे ते बाजूच्या प्लॉटमध्ये जायचं, उपस्थितीवर जायचं, तिथे घाण व्हायची, डुकरांचा सगळा सहवास व्हायचा, बाबड्या वाढायच्या. आणि त्यामुळे आता आपल्या घरातून मोरीतून पडणारं पाणी, सगळं सांडपाणी हे डायरेक्ट खाली जमिनीमध्ये जाईल. तिथून पाईपलाईनने नदीच्या 5 आंबेलवडला 4 एकर जागा घेतली. तिथे फिल्टर प्लांट केला आहे. त्या प्लांटमध्ये जाईल. तिथे ते पाणी शुद्ध केलं जाईल आणि पुन्हा नदीत सोडलं जाईल किंवा शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी व्यवस्था आपण केली. जवळपास 80 कोटी रुपये 85 कोटी रुपये आपण त्या कामासाठी घरी दिले आहे. आता तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी येतं याची मला कल्पना आहे. आणि मोठे पाणी आपल्या दररोज मिळालं पाहिजे म्हणून आपण आता पुन्हा 12 कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन टाकायला सुरुवात केलेली आहे. सेंटर निघालेलं आहे. 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ती पाईपलाईन पूर्ण झाली की आपल्याला आम्ही दररोज पाणी देणार आहोत. दररोज पाणी देऊ. पण लोक म्हणतात असं बोलतो का एका दिवसात तरी त्या दररोज देऊ नका अशी सगळ्यांची आमची भगिनीची मागणी आहे. आपण 24 तास पाणी देऊ शकू अशी व्यवस्था आपण आता तयार केली आहे. शुद्ध पाणी देऊ शकू अशी आपण सगळं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. जामनेर शहर आता कायापर्यंत आपण करतो. आपण बघितलं सोनपडेर तोडलं मंदिर बांधलं. मोठी महापूजा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या खालच्या बाजूला आपण 5.5 कोटी रुपये खर्च करून स्विमिंग पूल बांधला. त्याच्या बाजूला जिम्नॅशियम हॉल, महिलांसाठी बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस जिम आपण 5 कोटी रुपये खर्च करून आपण ती त्या ठिकाणी बांधली. 4-5 दिवसामध्ये तो उद्घाटन आणि तो स्विमिंग पूल सगळ्यांसाठी आपण खुला करणार आहोत. रस्ते आपण बघताय सगळ्या दूर गावामध्ये. आपण 4 पदरी रस्ते घेतले. गावामध्ये खूप वर्दळ होती.
नवीन सगळे कॉम्प्लेक्स घेतले, नवीन मार्केट झाले. आता नगरपालिकेची इमारत करतो, त्या ठिकाणी 300 रुपये आपण त्या ठिकाणी करतोय. भाजी मार्केट नवीन करतोय, फळ मार्केट आपण नवीन करतोय, सगळ्या व्यवस्था आपण नवीन करतोय. या धामरेश्वरचा सगळा कायापालट आपण करतो. तहसील मित्रांनी तोडली, आपण तिथे नवीन करतोय. परवा पोलीस स्टेशन आपण 14-14.5 कोटी पाडले. आता पोलिसांचे घर आपण नवीन करतोय, पोलीस स्टेशन आपण नवीन करतोय. बस स्टँडसाठी आपण 20 कोटी रुपये आणले, त्याचं टेंडर निघालं. 4-5 दिवसापर्यंत त्याचं नारळ फुटेल. वर्षभरामध्ये 20 कोटी रुपयाचं एअरपोर्ट सारखं, आता बस पोर्ट म्हटलंय आपण. जसं एअरपोर्ट असतं विमानतळ, तसं आपण सुंदर असं बस स्टँड त्या ठिकाणी करतो. म्हणजे गावामध्ये एकही गोष्ट आपण जुनी राहून देणार नाही. 300-350 कोटी रुपये आपण तर आधी ऑलरेडी आणलेले आहेत. अजून जेवढे पैसे लागतील तेवढे आपण आणू शकतो. मुख्यमंत्री महोदय, आपला कुठलाही शब्द खाली पडू देत नाही. गावातले सगळे रस्ते आपण आता चकाचक करतोय, नवीन करतोय, कॉम्प्लिटीकरण करतोय. फक्त तुम्ही तुमच्या भागात सगळ्या गटारी आपण केलेल्या आहेत जवळपास. आता सगळ्या गटारी केल्यात आणि गटारीचा खूप प्रॉब्लेम आपल्या भागात गट्टात नाही, एक पाणी रस्ते राहतंय. सगळ्या गटारी आपण नवीन केल्यात, गटारी नवीन केल्यात, त्या फक्त पावसाळ्याचं पाणी व्हायला राहते. आता तुमचं पडणारे खालीच्या गटारीचं गटारीचं पाणी, तुमचं पडणार तसं बाथरूमचं पाणी, शौचालयाचं पाणी तर डायरेक्ट खाली जाऊन ते बाहेर जाणार आहेत. म्हणजे स्वच्छ शहर, सुंदर शहर करण्याचा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. दामलेर शहर हे महाराष्ट्रातलं एक नंबरचं शहर होईल यासाठी आपण सगळ्यात सुंदर शहर कोणतं आहे महाराष्ट्रात? आता सगळं गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण पाहुणच्या सोबत आहात. आपल्याला आठवत असेल भाऊ, याच वार्डातून 1983 सदस्यपदी निवडून आले, नंतर सरपंच आले, नंतर 1995 आमदारकीची निधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्या पद्धतीचे टेंडर सुद्धा या ठिकाणी पास झालेले, वर्कआउट सुद्धा आले, वर्कआउट झालेत. म्हणून या ठिकाणी पूर्ण शहरातला एक भाग म्हणून साने गुरुजीमध्ये आपल्याला रुपये 41 लाख रुपये भाऊंनी या उपस्थितीसाठी दिले. यामध्ये जॉगिंग ट्रॅक आहे, बाकीच्या भागामध्ये बगीचा आहे. भाऊंचं स्वप्न आहे की गेल्या येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे संपूर्ण तुमच्या वापरात यायला पाहिजे, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर. नंतर वॉल कंपाऊंड झाल्यानंतर फ्लोअर बसायला काही वेळ लागत नाही. पण थोडीशी खेळणी आहेत, वयस्क लोकांसाठी बसण्यासाठी खुर्च्या आहेत, लहान मुलांसाठी खेळणी आहेत, ते बेंचेस आणतोय आपण. म्हणजे जे काही आहे देता येईल तेव्हा देण्याचा प्रयत्न आज नगरपालिकेच्या माध्यमातून भाऊंच्या आशीर्वादाने या ठिकाणी वहिनींच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. गेल्या सकाळपासून, म्हणजे सकाळपासून 8 वाजेपासून उद्घाटन झालं. वहिनी एकसारख्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहेत, उपवासाचाही दिवस आहे. वहिनींचा आदेश आहे की नानाभाऊ आटपा. मीही आपल्याला विनंती करतो की वहिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत, त्यांच्या हातून आपण कुदळी टाकून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आणि कार्यक्रम शुभारंभ करण्यासाठी मी स्थानिक महिला आणि जे काही वरिष्ठ पुरुष असतील त्यांनी त्या ठिकाणी यायचंय. विकास कामाच्या निमित्ताने उपस्थित नगरीच्या प्रथम नगर अध्यक्षा सौ साधनाताई महाजन, पंचायत समितीच्या सभापती सौ संगीताताई पिठोडे, सीओ मॅडम, त्यानंतर सन्माननीय नगरसेवक, आपले भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी नाना सोनार, आत्मा समितीचे अध्यक्ष आदरणीय जितूभाऊ, माजी नगरसेवक दीपक भाऊ, आमचे गटनेते नाना भाऊ, डॉक्टर गुंडेदादा, मधुभैया, विजूभाऊ, समोर उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ता, मतदार, नागरिक बंधू, माता भगिनी, आज सकाळपासून माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते सौ साधनाताई महाजन यांच्या उपस्थितीत आपल्या जामनेर शहरात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज आयोजित केलेला होता. आता आपल्याकडे तो संपन्न होतोय. भाऊ या कार्यक्रमाला येणार होते, परंतु कसं आहे की नाना, कदाचित ह्या कॉलनीत भाऊंच्या हस्ते मोठं काम व्हायचं असेल आणि म्हणून भाऊंना योगायोगाने औरंगाबादला जावं लागलं. आणि आपल्या साने नगर साने कॉलनीच्या आपल्या या परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांचं विशेष प्रेम सौ साधनाताईंवर आहे आणि म्हणून
साधनाताईंच्या उपस्थितीत माहेर सारखंच आता येणार या पुढच्या निवडणुकीत तुम्ही दाखवणार आहे. आणि मग तेच सांगतो प्रकाश गुरु आता बाबा माहेर आहे आणि म्हणून हा प्रेम आपला सगळ्यांचा आहे आणि त्या निमित्ताने आपला आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. आज आपल्या या ओपन स्पेस मध्ये खूप मोठं असं काम 41 लाखाचं हे भाऊंच्या आशीर्वादानं साधनाताईंच्या प्रयत्नाने नगरपालिकेच्या माध्यमातून होतंय. खर तर आपल्या या परिसरात सगळीकडे असे अनेक ओपन स्पेस आहेत. त्या ओपन स्पेसच्या माध्यमातून सगळ्यांना बसा उठायला लांब गोरांना खेळायला गार्डनच्या माध्यमातून सुई व्हाव्या. कुठेतरी ओपन स्पेस असा पडलेला असतो तिथे काट्या कुपाट्या वाढतात, शेजारच्या माणसं तिथे पाणी सोडतात, दुर्गंधी वाढते, रोगराई आपल्या परिसरात पसरते ते होऊ नये म्हणून जामनेर शहरात जेवढे ओपन स्पेस आहे तेवढे सगळेचे सगळे माननीय भाऊंच्या दृष्टीक्षेपातनं इथे एक असं वॉल कंपाऊंड दोन ठिकठिकाणी ब्लॉक फ्लेवर ब्लॉक वगैरे बसवण्याचं सगळ्यासाठीचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम आपल्या जामनेर शहरात एकाच वेळेस सुरू झालेलं आहे. त्यासोबत खऱ्या अर्थानं सकाळी भाऊंनी मराठा समाजाच्या दृष्टीने एक खूप मोठं मंगल कार्यालयाचं काम तिचं भूमिपूजन केलंय. 1.10 कोटी रुपयाच्या जवळपास निधी तिथे दिला. त्यानंतर वंजारी समाजाच्या माध्यमातून आहे तिथे खूप मोठा जवळजवळ 55 लाख रुपये निधी आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून 70-50 लाख रुपये निधी तो तिथे दिला. नुकताच गणेशवाडीमध्येही माळी समाजाच्या साठी तिथेही 1.25 कोटीच्या घरात भाऊंनी निधी दिला. जवळपास नावी समाजाचे मंगल कार्यालयाचं काम आता सुरू आहे. म्हणजे जवळपास 9 ते 10 ठिकाणी मंगल कार्यालयाच्या दृष्टीनं व्यवस्था व्हावी या अनुषंगाने माननीय भाऊंच्या माध्यमातून खूप मोठा निधी आपल्या या जामनेर शहरात आलाय आणि राहिलेल्या समाजालाही येणाऱ्या पुढच्या टप्प्यात आपण काही ना काही नक्की देणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं जर का आपण विचार केला तर गेल्या 25 वर्षापासून या तालुक्याने या शहराने माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन त्यांच्या कुटुंबावर सातत्यानं प्रेम केलंय. मधला एक कार राजीव शेठ बोरांचा सोडला तर जेव्हापासून नगरपालिका आली तेव्हापासून साध्यातही आपल्या नगरीच्या नगराध्यक्ष आहेत. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रात सरकार आपलं नव्हतं त्यामुळे कुठलाच निधी आपल्याला मिळत नव्हता. भाऊ सहज दुर्दैवाने सांगत होते की फक्त आतापर्यंत 5 कोटी निधी हा जामनेरला दिला गेला होता. परंतु सुदैवानं भाऊ मंत्री झाले, सरकार भारतीय जनता पार्टीचं 100% आलं आणि हे नगर काम खातं जे आहे ते सीएम साहेबांकडेच आहे आणि भाऊ म्हणजे सीएम साहेबांचं प्रतिरूप असं सगळ्या महाराष्ट्रात चित्र असल्यामुळे त्यांच्या वजनाचा पूर्ण उपयोग भाऊंनी करून घेतला आणि या वर्षात जवळपास 300-350 कोटीचा निधी हा आपल्या जामनेरमध्ये आलेला आहे. आपल्या जामनेरमध्ये आपण बघतोय की सगळीकडे विकास कामं सुरू आहेत, गडारींचे भुयर गटारींचे कामं सुरू आहेत. आपल्या जामनेर शहरातला असा एकही कॉलनी भाग असा एकही रस्ता नसेल की तो येणाऱ्या 2 महिन्यात डांबरीकरणाने पूर्ण झालेला नसेल. सगळीकडचे रस्ते मंजूर झालेले आहेत, निधी येऊन पडलेला आहे, कामाला गती आता ती सुरू आहे. मधला 2 महिन्याचा पिरियड तो जीएसटीचा जो गोंधळ होता त्यामुळे फक्त थांबला नाही तर कदाचित आतापर्यंत आपण इथे ज्या बसलोय तिथे पेवर ब्लॉकही झालेले असते आणि समोरचा रस्ताही झालेला असता. आपल्या कॉलनीतला एकही रस्ता हा असा राहणार नाही की तो डांबरीकरण झालेला नसेल. आता इथे भाऊंनी सांगितलं, काकूंना मागणी केली आणि काकूंनी सांगितलं की तालुकाध्यक्ष नात्याने चंदू तुम्ही माझ्या वतीने ते डिक्लेअर करा की जे मंदिराची तुमची जी मागणी रस्ता आहे त्या दृष्टीने निश्चितच भाऊंकडे विषय मांडला जाईल आणि तो पूर्ण होईल असं मी साधनाताईंच्या वतीने आपल्याला सगळ्यांना शब्द देतो.